राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे माफ करणार नाहीत प्रॉपर्टीच्या विधानावरून संजय राऊत यांची टीका. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवार यांची प्रॉपर्टी आहे असं राज ठाकरे यांनी नुकतंच कल्याण ग्रामीण येथील जाहीर सभेत म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या विधानाबाबत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे जे बोलत आहेत तीच बाब आम्ही 2 वर्षापासून सांगत आहोत. शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी, एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी शहा कोण आहेत आणि त्याच मोदी शहांची तळी राज ठाकरे आज उचलत आहेत. राज ठाकरेंचा हल्ला मोदी शहांवर असायला हवा अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केलेली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की ज्या प्रकारे पोर्तुगीजांनी मुंबई आहेर म्हणून ब्रिटिशांना दिली होती त्या पद्धतीनं मोदी शहा यांनी 2 व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहेर म्हणून शिंदेना दिली. राज ठाकरेंनी यावर बोलायला पाहिजे. आम्हाला राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आज तुम्ही ज्यांचा प्रचार करत आहात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी शिंदेंना दिली, त्याच भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा असं राज ठाकरेंना वाटतंय आणि यासारखं दुसरं पाप नाही. आणि याबद्दल बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत. आम्ही काय वेगळं सांगत होतो का? बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे ती, किंवा शरद पवार साहेबांचीच प्रॉपर्टी आहे. शरद पवार साहेबांच्या हयातीत ती अजित पवारला देणार निवडणूक आयोग कोण? आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी प्रॉपर्टी आहे, जनता, शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण, ती एकनाथ शिंदेच्या घशात घालणारे मोदी शहा कोण? हाच तर आमचा सवाल. आणि त्याच मोदी शहाची तळी आज आमचे राज ठाकरे उचलत आहेत. मुळात त्यांचा हल्ला मोदी शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, त्यांनी सभागृहात काय चाललंय ते पाहावं, मुख्य मैदानात. हे बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांनी एकनाथ शिंदेला परस्पर दिली, जसं मुंबई पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना दिली आहेर म्हणून, बरोबर ना? त्या काळात 16व्या शतकात त्या पद्धतीनं मोदी आणि शहांनी या 2 व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आहेर म्हणून ती काय त्यांच्या घरात निर्माण झाली होती काय शिवसेना मोदी शहांच्या, ती शिंद्यांना दिली. राज ठाकरेंनी ह्याच्यावर बोलायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंची ती प्रॉपर्टी आहे सांगण्याची गरज नाही. त्यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही. शिवसेना कोणाची, राज ठाकरे कोणाची, या राज्याच्या देशाच्या जनतेला माहिती आहे. आज तुम्ही ज्यांचा प्रचार करता आहात, आज तुम्ही ज्यांना आपले नेते मानता, फडणवीस, कोणते, अमित शहा आणि कोण प्रधानमंत्री मोदीजी, त्यांनी ही बाळासाहेब ठाकरेंची किंवा महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेला दिलेली आहे. त्या भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आपण महाराष्ट्रात करायला निघालेला आहात, यासारखं पाप नाही. आणि बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाही. शिंदेची प्रॉपर्टी आहे ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी, त्यांना काय आम्ही ट्रायब्युनल नेमलंय का की तुम्ही निर्णय घ्या म्हणून? हे खरं आहे ना, ही शिंदेची प्रॉपर्टी नाही, पण ती प्रॉपर्टी मोदी आणि शहांची नव्हती ना. ज्या मोदी शहांचे तुम्ही आज पालख्या वाहताय, ही प्रॉपर्टी बाळासाहेब ठाकरेंची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ती उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केली, म्हणजे महाराष्ट्राची ही सगळी यंत्रणा. शरद पवार हयात असतानाच ती प्रॉपर्टी मोदी शहानी अजित पवारना दिली. ही काय मोदी शहांची प्रॉपर्टी नव्हती ना? राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलतायत. राज ठाकरे आणखी असंही म्हणाले, ते काय बोलतायत त्याच्यावर महाराष्ट्र चालत नाही. ते मुद्दा सोडून बोलतायत. आणि त्यांचा मुद्दा काय आहे? तो मुद्दा इतकाच आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे, जो महाराष्ट्राचा शत्रू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.